सुस्वागतम, नमस्कार। मान्यवर परीक्षक आणि सदस्य महोदय, सस्नेह प्रणाम। जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जैतापूर आयोजित राज्यस्तरीय आणि राजापूर तालुकास्तरीय गडकिल्ले बनविणे ऑनलाइन स्पर्धा 2021। या स्पर्धेत आम्ही शिवप्रेम युवक मंडळ रुंठे आडिवरे तालुका राजापूर सानंद सहभागी होत आहोत। आपण अशा प्रकारची ऑनलाइन स्पर्धा आयोजित करून आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी माझ्या मंडळाच्या वतीने मी स्वतः सूरज सुरेश घाडी आपले प्रारंभीच मनस्वी आभार मानतो आणि मूळ विषयाकडे वळतो। धन्यवाद। महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि गडकिल्ले निर्मितीचे शिल्पकार छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या दृष्टपणामुळे शिवकालीन इतिहास गडकिल्ले व जलदुर्गांची निर्मिती झाली। दूरदृष्टीमुळे पहिले आरमार दल निर्माण झाले, त्यामुळे तत्कालीन डच, पोर्तुगीज, इंग्रज आदी सागरी शत्रूंचा कडक बंदोबस्त करणे शक्य झाले। याच जलदुर्गे मालिकेतील एक अभेद्य व भक्कम तटबंदी असलेला सागरी किल्ला म्हणजे मुरुडचा जंजिरा किल्ला शिवप्रेरणेतून ध्यास घेऊन शिवप्रेमी युवक मंडळ रुंडे आडिवरे तालुका राजापूरच्या युवकांनी संपूर्ण नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून जंजिरा किल्ला साकार केला आहे। या प्रयत्नातून छत्रपती शिवरायांना केलेला हा मानाचा मुजरा। चला तर मग जंजिराच्या सफारीवर। मुरुड जंजिरा हा किल्ला रायगड जिल्ह्यातील असून हा चारही बाजूने अरबी समुद्राने घेरलेला एक अभेद्य किल्ला आहे। तर हे आहे या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार व किल्ल्याच्या मध्यभागी सुरुळखानाचा भव्य वाडा आहे, त्याचबरोबर मोठे तलाव व पाण्याची वीर आहे। व या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे 19 बुलुंद बुरुज आहे। या दोन बुरुजांमधील अंतर 10 ते 11 फुटापेक्षा जास्त आहे। या किल्ल्यावर 1572 तोफा आहेत, त्यातीलच एक सर्वात लांब पल्ल्याची तोफ म्हणजे कलाल बांगडी तोफ। व या किल्ल्याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याला एक चोर दरवाजा आहे, यालाच दर्या दरवाजा असेही म्हणतात। हा दरवाजा सहसा कोणाला दिसून येत नाही। तसेच शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला आणि आम्ही या ठिकाणी स्थापन केलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती। धन्यवाद। जय भवानी, जय शिवाजी। किल्ल्याची सध्याची परिस्थिती। जंजिरा हा जलदुर्ग आणि तिथल्या इमारती काही प्रमाणात शाबूत आहे। स्थानिक लोक पैसे कमवायला याचा वापर करतात, पण कोणाचे लक्ष नाही। जलदुर्ग आहे म्हणून शाबूत राहिला आहे। किल्ल्याचा परिसर स्वच्छ करून त्याचे क्षेत्रफळ निश्चित करून त्या जागा संरक्षित करावे। नूतनीकरणाचे काम हाती घेऊन ते किल्ले ज्या काळात ज्या रीतीने बांधले गेले होते त्या बांधकाम पद्धतीला अनुसरूनच पूर्ववत करावे। भविष्यातील होणारी पडझड कायमस्वरूपी थांबवली पाहिजे। धन्यवाद। जय शिवराय।